पुणे लोकसभेसाठी मी इच्छुक आहे, राज ठाकरेंना तशी इच्छा बोलून दाखवली आहे. मनसे नेते वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनसे बारामती काबीज करेल का माहीत नाही, पण उपद्रव नक्की करेल. राष्ट्रवादी आणि भाजपची डोकेदुखी आम्ही वाढवणार असल्याचं वसंत मोरे म्हणाले. वसंत मोरे यांच्या पुढाकाराने या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. बारामतीमध्ये तुम्ही उमेदवार असणार आहात या मनसेकडून, काय कारण की अनेक कार्यकर्ते असू दे किंवा पदाधिकारी असू दे, ज्या पद्धतीने तुमचं नाव पुढे करताना दिसत आहे. कार्यकर्ते म्हणतात, परंतु माझं कार्यक्षेत्र हे पुणे शहर पाणीगिरी आणि पण मी पुणे शहरामधून साहेबांना मी सांगितलेलं की माझं कार्यक्षेत्र पुणे शहर आहे. मी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्लॅनिंग करतो आहे की त्या ठिकाणी पक्ष संघटना कशी वाढीस लागेल ते मी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि मला वाटतं की त्याच्यामध्ये मला बऱ्यापैकी यश आले. सगळे तालुका अध्यक्ष जे आहेत ते सगळे तालुका पूर्ण 8 तालुके 7 पूर्ण तालुक्याने 1 उर्वरित तालुका असे 8ही तालुक्यांचे तालुकाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष या सगळ्या मी नेमणुका केल्या. त्याच्यामधल्या काही ठिकाणच्या नेमणुका राहिल्यात त्या मी माननीय राज साहेबांना आत्ता सांगितल्यात की त्या नेमणूक मला करायच्यात म्हणून. पण मग तुम्ही पुण्यातनं इच्छुक आहात, पुणे लोकसभा मतदारसंघातून इच्छुक आहात? हो, मी पुण्यामधनंच निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. बारामतीतल्या किंवा एकूणच कुणाच्या नावावर कधीपर्यंत काही शिक्कामोर्तब होण्याची शक्यता कधीपर्यंत असं सांगता येत नाही. पण साहेबांनी आता बरीच चर्चा केली आहे, त्याच्यामध्ये आमचे सुधीर पाटसकर साहेब होते आतमध्ये, त्यांना पूर्ण बारामती मतदारसंघाची माहिती आहे. त्यांनी बऱ्यापैकी नावांची चर्चा साहेबांबरोबर केली आहे. साहेब नंतर ना आत्ता पण बोललेत की नंतर मी तुमच्या संघ दोघांसंग चर्चा करतो म्हणून. कॅमेरामन तुषार ननावरे सह योगेश बुरसे, TV9 मराठी, पुणे.